सांगली शहरातील विश्रामबाग हद्दीमधून विद्यार्थ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या या सायकल चोरीचा तपास सुरू असताना शहरातल्या कॉलेज कॉर्नर या ठिकाणी एक तरुण सायकल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वरुण पांढरे वय वर्ष अठरा या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असणाऱ्या दिली पण सखोल चौकशी केली असता सदर सायकल ही चोरीची असल्याचं सांगितल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विश्रामबाग परिसरातील अभ्यंकर क्लासेस या ठिकाणी क्लास साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तसेच क्रांती येथे खाण्यासाठी येणाऱ्या मुलांच्या आणि आसपासच्या विश्रामबाग हद्दीतून सुमारे वीस ठिकाणांहून सायकली चोरल्याची कबुली दिली विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये वरुण पांढरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून चोरण्यात आलेल्या वीस महागड्या सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याच्या किमती या चार हजार पासून अकरा हजार पर्यंत आहेत अशा जवळपास एक लाख तेवीस हजार किमतींच्या सायकली विश्रामबाग पोलिसांकडून सायकल चोर वरुण पांढरे यांच्याकडून जप्त करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली